हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल देवाचना व्लॉग। तर आजचा व्लॉग मी शूट करणार आहे कारण की आज खूप धावपळ चालू आहे। अर्जू तिच्या कामांमध्ये बिझी आहे आणि आता मी गणपतीचं डेकोरेशन करायला सुरुवात करतोय। तर चला मग। तर मित्रांनो, या कॉर्नरमध्ये आम्ही गणपती बसवतो। तर दरवर्षी म्हणजे पहिल्यांदा आम्ही गणपती याच ठिकाणी बसवला होता या कॉर्नरला। तर गणपतीची जागा बदलत नाही ॲटलिस्ट 5 वर्ष तरी असं ऐकलेलं आहे। तर त्यामुळे आता आम्ही परत गणपतीचं डेकोरेशन जे आहे ते मी याच ठिकाणी करतोय आणि इथेच आमचा गणपती बसणार आहे। तर बघा मग आता मी काय डेकोरेशन करतोय। तर मित्रांनो, हे सर्व डेकोरेशनचं सामान आहे। तर आता मी डेकोरेशन करतोय। तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की आम्ही शॉपिंगला गेलो होतो गणपतीच्या डेकोरेशनसाठी। सर्व काही शॉपिंग केली आम्ही। तर ही जी शॉपिंग आहे ही सर्व अर्जूच्या चॉईसची आहे। आणि कसं असतं ना, शेवटी होम मिनिस्टर असतो। तर तिच्या चॉईसनेच गणपतीचं डेकोरेशन करतोय आम्ही। तिला खूप बाप्पा बसवायची खूप आवड आहे, ती खूप एक्साइटेड असते। पण आता कामाच्या गडबडीमुळे ती थोडी दुसऱ्या कामात बिझी असल्यामुळे आता डेकोरेशन मीच करतोय। तर हे असं लावलेलं आहे आता, हे आणलं होतं तेव्हा त्यांनी मोकळं करून दिलेलं होतं। तर आता ते पूर्ण पॅक केलं आहे। तर हा असा एक सेट तयार होतो। तर यावेळेस आम्ही सेटच आणलेलं आहे। Yes, what are you doing? Nyas सध्या त्याच्या खेळण्यामध्ये पूर्ण गुंतलेला आहे। हो बेटा, हो बोलतो। त्याला 2 शिफ्ट जोडायच्या होत्या, तरी आम्ही असे धाग्याने जोडलेले आहे, धाग्याने बांधून। पण तुम्हीही असं काही करू शकता। ही भोग जोडल्यानंतर असे काय दिसतात। आता याला आपण वरती फिट करूया। साधारणतः या ठिकाणी। तर आता शीट लावण्यासाठी डिरेक्टली ती प्लॅस्टिकची असल्यामुळे लावली जात नाहीये। तर माझ्याकडे एक छोटा पाईप होता, तर मी तो पाईप त्याच्या वरती लावतोय की जेणेकरून मी जेव्हा ती शीट टांगेल तर त्यावेळेस ती फोल्ड होणार नाही। न्यास, न्यास काय पाहिजे बेटा तुला? न्यास खूपच सर्व गोष्टींची उलाढाल करतो इकडून तिकडे। तर अशा पद्धतीने तुम्ही DIY करू शकता घरच्या घरी। याला काय जास्त खर्च पण नाही आहे। DIY करण्यामागचा उद्देशच तो असतो की आपण स्वतः करून आपल्याला आनंद मिळायला पाहिजे आणि त्यामधून काहीतरी नवीन क्रिएटिव्ह गोष्ट तयार व्हायला पाहिजे। मला अर्जू पण DIY करते, अर्जुन। तर अर्जूला पेंटिंगचा, त्यानंतर क्राफ्ट करण्याचा, ड्रॉइंग करण्याचा, वॉल आर्ट करण्याचा, तिला खूपच जास्त क्रेज आहे या गोष्टींचा। तर ती खूप करत असते। तर बांधलेलं आहे मी आता दोघं साईडला, म्हणजे याला प्रॉपर सपोर्ट मिळालाय। मग आता याच्यावरती आपण लाइटिंग वगैरे जे काय डेकोरेशन करायचंय ते आपण करू शकतो। मला हे बांधलेलंच ओके वाटलं, करेक्ट वाटलं, म्हणून मी बांधलेलं आहे। तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्याला प्रॉपर एक टेपने प्रॉपर चिकटवू पण शकतात, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने काही लोक स्क्रू मारून सुद्धा ते पूर्ण प्रॉपर पॅक करतात। तर तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकतात। तर हे अशा प्रकारचे हुक आणले आहे मी। तर म्हणजे आता मला इथं माळ लावायची, तर माळ टांगण्यासाठी हुकने चिकटवलं तर प्रॉपर चिकटतं आणि
ते दिसायलाही छान दिसतं। तर मग मी आता इथं हे लावतो स्माइली। तर हे दोन लटकन आणलेले, हे लटकन अर्जुला खूप आवडले होते, तर आता हे मी इथे लावतोय। आणि हे जी शूटिंग आहे, ही शूटिंग माझ्या सासूबाई करतायत। तर आजचा व्लॉग स्पेशली तुम्हाला कसा वाटला ते सांगा कमेंट सेक्शन मध्ये, कारण की आज अर्जु कामात बिझी आहे आणि मी व्लॉग बनवतोय आणि माझ्या सासूबाई रेकॉर्ड करतायत। तर सांगा नक्की तुम्हाला कसं वाटतं। ते आहे याला दोघांना रिंग आहेत, तर मी फक्त या दोन रिंग एकमेकांमध्ये फिक्स करतो, तर ऑटोमॅटिक एक पॅटर्न तयार होऊन जाईल। तर मित्रांनो, माझं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे। तर मी इथं जे मला लावायचे होते हार, माळ, लाइटिंग वगैरे सर्व हे मी लावून झालेलं आहे। तर आता माझं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे, तर मी तुम्हाला लाइटिंग लावून दाखवतो की हे ऍक्च्युअल कसं दिसतं। तर तुम्ही आता याचा फायनल लुक बघा की हे कसं दिसतंय। पण शेवटी जोपर्यंत इथं बाप्पा विराजमान होत नाही तोपर्यंत याला ती शोभा येणार नाही जी आता लाइटिंग लावून तुम्हाला दिसणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला अजून वाट बघावी लागेल आमच्या घरी बाप्पा बसण्याची। तर मी दाखवतो तुम्हाला आता लाइटिंग लावून। तो फायनल लुक असा आहे, अशा प्रकारे दिसणार आहे। पण बाप्पा आल्यानंतर बघा तुम्ही की एक्झॅक्टली बाप्पा आल्यानंतर या जागेची किती शोभा वाढते आणि किती छान दिसणार आहे। तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? आजचा व्लॉग मी इथंच एंड करतोय। आज अर्जुन बिझी असल्यामुळे तिने व्लॉग केलेला नाहीये। तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉगला। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी करा। तर तुम्हाला व्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।